मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण आणि साठवणूक तलाव कोरडेठाक पडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे 20 दिवसाआड होणारी पाण्याची वितरण व्यवस्थाच बंद झाली आहे. यातच येत्या 5 जूनला रमजानचा सण आहे. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी नवनिर्वाचित खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तत्काळ आवर्तन सोडण्याची मागणी केली. या संदर्भात मोर्चात सहभागी सदस्यांनी माहिती दिली. मनमाडला आज 20 दिवसापासून पाणी नसल्या कारणाने आज पाणी पूर्णपणे संपलेलं आहे. रोटेशनची मागणी करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो होतो. सर्व मनमाडचे सर्वपक्षीय नगरसेवक आलेले होते आणि आजच आम्हाला कळलं आहे की आता पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतरच्या पुढच्या 10 दिवसात ते मनमाडला मिळेल. म्हणजे आता पुढचा 10 दिवसाचा काळ हा मनमाडला कुठल्याही प्रकारे पाणी शिल्लक नसणारा काळ आहे. आता जिल्हाधिकारी साहेबांच्या नियोजनानुसार प्रशासन आमच्या गावात 10 दिवस पाण्याचं कोणतं नियोजन करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमची तारेवरची कसरत राहणार आहे का ते येणारं पाणी जनतेपर्यंत जे चांगल्या प्रकारे पुरवणं हे आमचं काम राहणार आहे. परंतु हा निष्काळजीपणामुळेच आज आम्हाला ही वेळ आलेली आहे असं आमचं सर्व नगरसेवक काउन्सिलचं ठाम मत आहे. ते संपतंय म्हणून कळवायला पाहिजे होतं किंवा टँकर उपलब्ध केलं पाहिजे होतं. ते कुठलंही काय केलं नसल्यामुळं आज माननीय भारतीताई पवार खासदार आणि आमदार आणि सगळे नगरसेवक इथं उपस्थित होऊन कलेक्टरकडं ती टंचाईबद्दल बैठक झाली आणि त्यात निर्णय झाले का रोटेशन हे 2 तारखेला सोडणार. पण आमचं त्यामध्ये समाधान नाही कारण मागच्या वेळेस प्रशासनाने असं सांगितलं होतं रोटेशन देताना का पुढचं जे रोटेशन आहे हे 26-27 तारखेला तुम्हाला दिलं जाईल. पण तसं झालेलं नाही आणि आता ते सांगतात का 2 तारखेला रोटेशन झालं. तेच जर म्हणजे आज किंवा उद्या रोटेशन मिळालं असतं तर जर आज 23 दिवसाठी जे पाणी झालं आहे 23 दिवस झाले पाणी नाही मिळालं शहराला तर ते कमीत कमी त्याची तीव्रता कमी झाली असते. पण आज 2 तारीख सांगितल्यानंतर आज टँकरची उपलब्धता होणं म्हणजे लगेच त्वरित उपलब्धता होणं ही गरजेची बाब आहे जेणेकरून मनमाड शहरातील जनतेला त्या टँकरच्या माध्यमातून दिलासा दिला. आता तातडीचं काय नियोजन केलं? तातडीचं आता त्यांनी सांगितलं का तुम्ही टँकरचा प्रस्ताव सादर करा आम्ही मंजुरी देतो. पण जरी मंजुरी दिली तर ते टँकर तेवढ्या क्षमतेने लगेच उपलब्ध झाले पाहिजे हे पण प्रशासनाने काम केलं पाहिजे. मुस्लिम समाजाचा रमजानचा महिना चालू आहे. ह्या पवित्र महिन्यामध्ये पाण्याची आवश्यकता मुस्लिम समाजाला वजू वगैरे ह्यासाठी लागतो आणि ते करण्यासाठी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन ते करावं आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू एवढं आश्वासन जनतेला देतो आणि जनतेने देखील पाणी आल्यानंतर जपून वापरावे एवढी विनंती करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी मनमाड पालिकेला 10 दिवसांसाठी तात्पुरत्या उपाययोजनेच्या सूचना दिल्या असून धरणातील पाणी संपेपर्यंत पालिका प्रशासनाकडून जिल्हा यंत्रणेला पूर्वसूचना का मिळाली नाही याची माहिती मुख्य अधिकारी दिलीप मेनकर यांच्याकडून मागवली आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, नाशिक.